नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। मिशनरी व मुल्ला मौलवीद्वारे व्यापक अवैध धर्मांतर तथा आक्रमक षडयंत्रामुळे विश्व हिंदू परिषदेने निर्णय घेतला आहे की 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत संपूर्ण देशात धर्मरक्षा अभियान व्यापक रूपाने साजरे केले जाईल। परावर्तनाचे समर्थक स्वामी श्रद्धानंदजींचा बलिदान दिवस 23 डिसेंबर हा आधीपासूनच धर्मरक्षा दिवस म्हणून साजरा केला जात आहे, परंतु अवैध धर्मांतराच्या षडयंत्राच्या भीषणतेला पाहता यावर्षी या अभियानाचा विस्तार केला आहे। या अभियानाचे अंतर्गत अवैध धर्मांतराच्या षडयंत्रांना उघड करण्यासाठी साहित्य वितरण, जनसभा, सोशल मीडिया आदी माध्यमांद्वारे जनजागरण करण्यात येईल, ज्यामुळे हिंदू समाज यांच्या हिंदूविरोधी तथा राष्ट्रविरोधी कृत्यांना समजून त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतील। अनुसूचित जातीच्या विकासासाठी घटनेत काही सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्या धर्मांतरणानंतर नैसर्गिकरित्या संपतात, परंतु अनुसूचित जमातीच्या धर्मांतरणानंतर त्याचे विशेष अधिकार जैसे थेच राहतात याची जाणीव सर्वांनाच आहे। मिशनरी या घटनात्मक चुकांचा फायदा घेतात। आदिवासींच्या त्यांच्या धर्मावरील अतूट श्रद्धेचाच हा परिणाम आहे की गेली 250 वर्ष हजारो धर्मप्रचारकांचे अखंड कारस्थान आणि अब्जावधी डॉलर्स खर्च करूनही ते केवळ 18% वनवासींचे धर्मांतर करू शकले, तर अमेरिका, दक्षिण अमेरिकन देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशात त्यांच्या कारस्थानामुळे जवळपास 100% लोक धर्मांतरित झाले किंवा संपवले गेले। अलीकडे भारतातील जमातीमध्ये भेदभाव निर्माण करून बेकायदेशीर धर्मांतर करण्याचे नवे षडयंत्र चर्चेने रचले आहे, ज्यामध्ये चर्चला धाम मंदिर म्हणणे, भगवी वस्त्रे परिधान करणे, येशूला कृष्णरूपात सादर करणे इत्यादी गोष्टी फसव्या आहेत। स्वतःवर हल्ले करून, खोटा प्रचार करून हिंदू समाज आणि देशाला बदनाम करण्याचे त्यांचे कारस्थान अनेकदा उघड झाले आहे। या सर्व परिस्थितीमुळे मुस्लिम आणि ख्रिश्चन जगातील अनेक ज्ञानी लोक वैतागून आपल्या धर्मांतरित पंथ सोडून हिंदू धर्म स्वीकारत आहेत। भारतात धर्मांतर बळजबरीने, कपटाने आणि लालसेने झाले आहे, म्हणून हिंदू महापुरुषांनी धर्मांतर थांबवून त्यांना त्यांच्या मूळ पंथात आणण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे। देवळ ऋषी स्वामी विद्यारण्य, रामानुजाचार्य, रामानंद चैतन्य महाप्रभू, स्वामी दयानंद, स्वामी श्रद्धानंद इत्यादीद्वारा परावर्तनाचा अखंड प्रयत्न आजही चालू आहे। विहिपने या प्रयत्नाला गती देण्याचे ठरवले आहे। विहिप हिंदू समाजाला त्यांच्या गौरवशालीमुळे परंपरेचे महत्त्व समजून घेण्याचे आणि त्यानुसार त्यांचे वैयक्तिक जीवन आणि कौटुंबिक जीवन तयार करण्याचे आवाहन करते। घरी परतणाऱ्यांचे खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे आणि रोटीबेटी सहज संबंध प्रस्थापित केले पाहिजेत। कास्ट नाही, धर्म। लाखो लोक परत आलेले, स्वतः स्वामी श्रद्धानंदजींच्या काळामध्येच आलेले आणि आतापर्यंत लाखो लोकांचं स्वागत विश्व हिंदू परिषदेने स्वतः केली आहे। अनेक संत, अनेक संस्था हे काम आज करत आहेत। आर्य समाज सुद्धा हे काम करत आहेत, अनेक लोक करत आहेत। त्या सगळ्या जणांच्या माध्यमातून अक्षरशः हजारो लाखो ख्रिश्चन आणि मुसलमान हे हिंदू बनत आहेत, भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा। आमचं हे आवाहन आहे की जसे वासिम, सय्यद वासिम रिझवी, अली अकबर असे मोठमोठे मुसलमान जे हिंदू बनत आहे, असे अनेक लोक मुसलमान समाजातले ज्यांना हिंदू बनायचंय, ख्रिश्चन समाजातले लोक ज्यांना हिंदू बनायचंय, तर त्या सगळ्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि त्यांचं रक्षण सुद्धा केलं पाहिजे, जे जे कोणी हिंदू धर्मामध्ये परत येतील त्या सगळ्यांचं। असं आहे की 2-3 मुद्दे, एक तर विश्व हिंदू परिषद स्त्रियांना पुरुषांइतकंच महत्व देतं, मनुष्य जीवनामध्ये दोघांचंही महत्व सारखं आहे, आणि म्हणून काही लोकांचा आक्षेप होता की पुरुषांचं वय 21 आणि महिलांचं वय 18 कशाला, तर या दृष्टीने ती समानता त्या वयाच्या दृष्टीने सुद्धा यावी असे अनेक जणांची मागणी होती, त्याला लक्षात धरूनच हा कायदा झालेला आहे, त्यामुळे या दृष्टीने त्याचं तो स्वागत योग्य आहे। दुसरा विषय म्हणजे की लव्ह जेहादची जी प्रकरणं असतात त्या प्रकरणांमध्ये वय खूप महत्वाचं असतं। पहिले 18 वर्षाचे खालील मुलगी तिला नाबालिग म्हणायचे, 18 वर्षांवरच्या मुलीला बालिग मुलगी म्हणायचे, तर बालिग मुलगी कोणाशीही लग्न करू शकत होती, तिला तो अधिकार होता कारण वय 18 होत। आणि मुसलमान याचा फायदा घेऊन त्याच्या आधारावर धर्मांतरण आणि लग्न करायचे। आज हे वय 21 झाल्यामुळे 3 वर्षाची मार्जिन वाढलेली आहे आणि मुसलमानांकडनं असणारा हा धोका, जो हे प्रयत्न करत आहे त्यांच्यापासून असणारा धोका, याच्यापासून हजारो लाखो मुली यामुळे वाचतील, आणि म्हणून हा स्वागत योग्य निर्णय।